नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं सीता नेहरी चॅनलमध्ये। तर मी आज तुम्हाला एकदम नवीन रेसिपी दाखवणार आहे। तुम्ही ही रेसिपी खरंच कधी खाल्ली नसणार आहे। तर मी आज दाखवणार आहे एकदम पांढरी गावरान भेंडी, काटेवाली भेंडी असतात ना, काटेवाली भेंडीची रेसिपी बनवून दाखवणार आहे। तर इथे पहा, इथे मी काटेवाली भेंडी घेतलेली आहे आणि ही भेंडी अशी घ्यायची की जाडी जाडी जरा घ्यायची आहे, ती कवळीच असते भेंडी। आणि ही कशी पावसात जास्त करून येते ही भेंडी, अशी उन्हाळ्यात जास्त येत नाही। बाजारात आता भेटतात पा ह्या भेंड्या, खूप टेस्टीला आहे आप्रतिम। तर हिचं काय रेसिपी बनवणार आहे, एक पळीभर रवा आणि ह्याची रेसिपी आहे। त्याचं सांगण्याचा उद्देश, एक पळीभर रवा लागणार याला आणि ही भेंडी एवढी जबरदस्त होणार, तुम्ही कधीही खा, खूप अप्रतिम लागणार एवढी चव तिला आहे ना। तर मी आता असे तुकडे करून घेते, तर पहा तुम्ही काय काय करते मी त्या भेंडीचं। तर ही भेंडी आता पावसातच भेटती, खूप गावरान भेंडी म्हणतात तिला, काटे असतात तिला असे बारीक बारीक छोटे छोटे काटे असतात तिला, असे धारदार त्याला की असे छोटे छोटे काटे असतात। तर ती भेंडी घ्यायची, एवढी जबरदस्त लागते ना टेस्ट। तर ही आत्ता भेटते तुम्हाला, पण तुम्ही अशी जरी करायची भेंडीची, तर मोठी भेंडी बघून घ्यायची आणि त्याची बनवायची ही रेसिपी। समजत कधी नसली भेटली तुम्हाला तर ह्या अशा चकल्या पाडून घेते, मी संपूर्ण घेते मग दाखवते। अर्धा किलो भेंडी आहे माझी, तर अर्धा किलो भेंडीचं मी करणार आहे, भरपूर सारी करणार आहे, खूप सर्वांना आवडतं हे एक डिश बनवणार आहे ती ना, खूप सर्वांना आवडते। याचं नाव पण सांगते मी तुम्हाला, तरी पा आता संपूर्ण चिरून घेतलेली आहे भेंडी। पांढरी भेंडी खूप छान दिसते पण, आणि हिची चव अप्रतिम आहे, म्हणजे एवढी जबरदस्त चव आहे हिला ना ह्या भेंडीला। अशी तुम्ही साधी केली आपली हमेशा करतो भेंडी, ती पण एवढी चव लागती, पण ही रेसिपी बनवणार आहे ना तिचं पण चव एकदम जबरदस्त आहे, आहेच म्हणजे खूप छान। इथे जिरं आणि आलं आणि लसूण जास्त घ्यायचा, इथे मी बिलकुल मिरची वापरलेली नाही, पहा नुसतं जिरं लसूण आणि आलं। तुम्हाला किती लसूण जास्तच लागतो, हा रवा घेतलेला आहे मी, पळीभर रवा घ्यायचा आहे पहा, पूर्ण पळीभरून रवा घ्यायचा। आणि त्याच्यात मी आता टाकणार आहे, पुढे दोन तीन वस्तू टाकणार आहे त्याच्यात, पाहा तुम्ही काय काय चटपटीत होणार, खूप छान होणार। आणि इथे घातलेलं आहे मी दुसरी एक पळी भरून बेसन पीठ, एक पळीभर रवा झाला, एक पळीभर बेसन पीठ आणि एक पळीभर कॉर्नफ्लावर घालणार आहे। हे पहा आता काय बनतं आहे, तुम्ही पाहत राहा रेसिपी, खूप जबरदस्त आणि खूप पौष्टिक आणि खूप छान लागती ती, म्हणजे तर ती तुम्ही खाल्ली तरच कळेल। हे वाटून घेतलेलं आहे ना आपलं मिरची लसूण आणि मिरची नाही घातलेली, लसूण आणि आलं आणि जिरं, कोथिंबीर घालायची वाटून, पण थोडीशी कोथिंबीर टाकली होती मी, आता ही मी आणखीन थोडीशी वरती होती ती पण टाकली। तर अशी मी आता इथे याच्यात मिरची बिलकुल वापरली नाही हिरवी ना, ते चिली पॅक्स टाकायची आपल्याला, हे चिली पॅक्स मिरच्या लाल असतात ना, त्या जराशा जाड जाड जा वाटून घ्यायच्या, बी सकाट राहिले पाहिजे तशा वाटायच्या। आणि अशा ती टाकलेली आहे, एक चमचाभरून टाकलेली आहे ती चिली पॅक्स। या तिखटवाल्या मिरच्या आहे, इथे मी कढीपत्ता घेतलेला आहे, तो पण असा घ्यायचा की एकदम जुळून घ्यायचा आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे, असे एकदम छोटे छोटे तुकडे करायचे। तुम्ही कैचीने बी कापू शकता, तर हे हातानेच कापते मी, तर कैचीने असे छोटे छोटे कापून घ्यायचे तुकडे, तरी पण छान होतं, स्वाद खूप येतो त्याला ह्या रेसिपीमध्ये जर कढीपत्ता घातला तर, खूप छान स्वाद आहे। आणि आपल्याला चटपटीत करायची नाही ही रेसिपी, मग एकदम चटपटीतच झाली पाहिजे, मीठ तुमच्या अंदाजाने टाकायचं। आता मी एवढी अर्धा किलो आहे ना, त्यातली अर्धी बनवणार आहे, अर्धी नंतर बनवणार आहे, का की आता खायला कोणी नाही आमच्याकडे, रेसिपी पुरतीच बनवणार आहे। गरम गरम तेल एक पळीभर ओतलेलं आहे पहा, तर अर्धी मी नंतर बनवीन, सर्वच घरात आले ना त्यांना, आणि आत्ता तुम्हाला रेसिपी पुरती मी बनवते। तरी पण दोन प्लेट भरून होणार आहे या, हे तिथे पाणी घालायचं, सोडा बिलकुल वापरायचा नाही, किंवा मीठ घालायचं फक्त अंदाजाने आपल्या। हे जास्त आता रवा घातलेला आहे ना, मग थोडंसं पाणी जास्त लागणार आहे आपल्याला, रवा फुगतो ना असं छान, रव्यामुळं कसं ह्या रेसिपीला कुरकुरीतपणा येतो, रेसिपीची म्हणजे वय वाढतं म्हणतात ना कसं, तर कुठली रेसिपी असली तर एवढ्या एवढ्या तासातच ती लूज पडती, एवढ्या तासातच कमी होती, तर ह्या रव्यामुळं काय होईल, हिचं वय वाढत चाललं रेसिपीचं, म्हणजे एवढी जबरदस्त तिचं खुसखुशीतपणा आणि कडक राहणार एकदम मस्त। तर इथे ओवा घातलेला आहे, अर्धा चमचा ओवा जरा हातावर चोळून घालायचा, काय काय घालते पाहा नीट तुम्ही।
तर थोडीशी हळद टाकली नाही, किंचित किंचित अशी नकळत। आणि इथे मी चाट मसाला टाकलेला आहे। चाट मसाल्याचं काय होतं, टाकल्यामुळं आपल्या रेसिपीला चटपटीतपणा तयार होतो, थोडं आंबट तिखट असं आहे ना तशा पद्धतीने। एक फ्रूटवरचा चाट मसाला आहे आपला, तर तो टाकायचा, खूप छान लागतं त्याच्यामुळे। ही रेसिपी ह्याला रंगत वाढते, या रेसिपीला रंगत येते, मस्त वाटते एकदम, चव एवढी अप्रतिम तयार होते ना त्याची। तर मी आता हे बघा, हा स्पून घेतलेला आहे जाळीवाला, आणि त्याच्यात मी टाकणार आहे जाळीच्या स्पूननी असं मिक्स करून, म्हणजे इकडे तिकडे हात पण भरणार नाही आपलं, म्हणजे जाळीच्या स्पूनवरच ती भेंडी घेणार आहे। हे पहा आता अशा पद्धतीने भेंडी घ्यायची जाळीच्या स्पूनवर अशा, आणि सोडून द्यायची तेलात। वरती मी तेल तापायला ठेवलेलं आहे बघा, अशी सोडून द्यायच्या पटापट सगळं जाळीच्या जाळीवर घ्यायच्या आणि सोडून द्यायच्या। एवढं अप्रतिम त्याचं ते बनणार आहेत पकोडे, पहा तुम्ही ते बघा, छोटे छोटे पकोडे बनणार आहेत, छान दिसतात पण ते छान, आणि खूप अप्रतिम लागतात, आणि ते कुरकुरीत होतात, आणि खूप छान दिसतात पण, टेस्ट पण त्याला आहे, भरपूर टेस्ट आहे त्याला। बाकी ते भेंडीमुळं त्याला टेस्ट एवढी वाढती ना, ही गावठी भेंडी आणखीन त्याच्यामुळे आणखीन टेस्ट वाढते। तर पहा तुम्ही आता मी असं छान भाजून घ्यायचे ते पकोडे, बघा किती छान दिसते ते एकदम असं, आणि कुरकुरीत होतात। आणि हे आता तुम्ही सकाळी जरी पकोडे केले ना हे, तर संध्याकाळपर्यंत किंवा दुसऱ्या दिवसापर्यंत पण कडक राहणारे पकोडे, एवढे छान होतात, आणि एवढे कधीही खा तुम्ही, म्हणजे गरमच खायला नको याला, थंड झालं तरी पण टेस्ट लागते त्याला, खूप अप्रतिम। तर हे पहा तुम्ही, ही रेसिपी नक्कीच मी कधी पाहिली नसणार आहे, आणि तुम्ही केली पण नसणार आहे, नक्कीच करून पहा, एकदा ट्राय करून पहा, खूप अप्रतिम आहे, खूप भन्नाट म्हणतात ना, भन्नाट रेसिपी आहे ही खरंच। आणि ह्या भेंडीचं करायचं तर खूप टेस्ट आणखीन वाढते। समजा नसली तुमच्याकडे नाही भेटली, तर ते दुसरी हिरवी भेंडी असते ना, त्यातले जाड जाड मोठ्या मोठ्या भेंड्या, त्या कवळ्या पाहिजे ना, मोठ्या घ्यायच्या काढून, आणि थोड्याशा कवळ्या असतील त्या पण घ्यायच्या, जास्त लिबरवाल्या नाही घ्यायच्या, दाणेवाल्या जास्त नाही घ्यायच्या। तर हे मी संपूर्ण काढून घेते, पकोडे आपल्याला जेवढे हवे लागतात तेवढे काढते आता मी, नंतर काढणार आहे मी आता भरपूर सारे, का की एवढ्या अर्धा किलोच्या केलेले आहेत मी, भरपूर पकोडे निघतील त्याचे, माझे ताट फूल भरणे या पकोड्यांनी। तर आता कोण नाही खायला म्हणून मी थोडेच करून दाखवते तुम्हाला, थोडंच पीठ भिजवले मी, नंतर मग परत भिजवणार, परत करणार। तर हे पहा छान होतात, पटापट होतात, वेळ लागत नाही काय नाही, असं हे भेंडीचे पकोडे। आणि त्याला रवा घातला आहे त्याच्यात, रवा आणि कॉर्नफ्लावर घातलेले, कॉर्नफ्लावर आणि रव्याने अप्रतिम टेस्ट वाढते, कुरकुरीतपणा वाढतो त्याचा। आणि वरून मी जरा बिलकुल सोडा वापरलेला नाही, तेल टाकलेलं आहे, पळीवर तेल टाकलेलं आहे त्याच्यात गरम असं कडकडीत, त्याच्यामुळं काहीच त्याच्यात केमिकल वापरलेले नाही किंवा काही नाही, अशा पद्धतीने पकोडे बनवलेले आहेत मी पहा। तर नक्कीच झटपट होणारा, नक्कीच पाहुण्यांना खुश करण्यासाठी तुम्ही हे चॅलेंज पकोडे बनवून दाखवा, खरंच चॅलेंज आहे पकोडे म्हणतात ना, तर तसे पकोडे आहेत, आणि एवढे टेस्ट आहे, तुम्ही एकदा करून खाऊन पहा, मग तुम्हाला कळेल काय आहे हे। तर मैत्रिणीनं माझी ही रेसिपी नक्कीच तुम्हाला आवडेल, आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन असाल तर कोणी नसेल सबस्क्राईब करा, त्यांनी जरूर सबस्क्राईब करा, आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कसे माझे पकोडे वाटले तुम्हाला, काय आहे त्याच्यात जादू, एकदम चॅलेंज पकोडे म्हणतात ना तसे। हे कसं लग्नांबिग्नांमध्ये पण हे स्टार्टरला वापरू शकता तुम्ही, खूप छान हे, म्हणजे किती वेळ राहतात ते कडक, त्याला काहीच होत नाही, टेस्ट तरी एवढी अप्रतिम, भरपूर असे मूडभर दिले तरी छान, असे एवढे छान। तर चला बाय, परत भेटूया।